भाई काय परिचय करून देशील तुझा, कुठे जातेस कॉलेजला? जुन्नर. काय नाव आहे? दशरथ. शरद सोनवणे यांचं नाव ऐकलंय? माहीत नाही. काय स्वरूपानं नाव ऐकलंय त्यांच्यावर? शरददादा सोनवणे आमदार, जुन्नर तालुका. त्यांच्या कामाच्या बद्दल काही गोष्टी तुमच्या मुलांमध्ये काय चर्चा होते, काय ऐकलंयस त्यांच्याबद्दल? त्यांनी रस्ता मंजूर करून दिली आंबोली गावासाठी. बरेचसे वेळेस आंबोलीला भेट दिली. येतात ते, म्हणजे कुठलाही कार्यक्रम असला, कुणावर प्रसंग आला तरी येतात ते. कुठल्याही पण प्रसंगाला मदत करतात. तू कधी भेटलास का? हा, भेटले. काय चर्चा झाली, काय बोलले? एवढं काय नाही बोललो, फक्त भेट झाली. त्या माणसाला भाषण करताना ऐकलंय कधी? ऐकलं. काय आवडलं त्यांच्या भाषणातलं, कुठली एक गोष्ट अशी किंवा स्वभावाबद्दल काय सांगशील त्यांच्या? स्वभाव छान आहे त्यांचा. कधी पण कुणाच्या पण मदतीला जाऊन येतात आणि कुठल्या पण प्रसंगाला ते असतात. सर प्रत्येकाला साथ देतात. एक राजकारणी म्हणून तुला त्यांच्यातले कुठले गुण भावलाय? राजकारण म्हणजे असे का, राजकारण आपण दुसऱ्यांना मदत करावं, तर राजकारण स्वतःसाठी करू नये, ते त्यांच्यात ही भावना नाही. ते राजकारणात आहे पण ते स्वतः दुसऱ्यांना पण मदत करतात, दुसऱ्यांसाठी त्यांच्यामध्ये भावना आहे. ह्या सगळ्या तरुणांसाठी त्यांना काही भरीव करता आलं नाही आहे असं एक सूर आहे, पण तुला काय वाटतं काय काय करू शकतील ते? करू शकतात तरुणांसाठी. कुणी क्रिकेटसाठी कशासाठी पैसे मागायला गेल्यावरती मदत करतात, नंबर बक्षिसं देतात, प्रत्येक गोष्टींना मदत करतात. गावोगाव हे दिलेले आहेत, स्मशानभूमी दिलेली आहेत त्यांनी, शेड बांधलेले आहेत गावोगाव. कुकडेश्वर मंदिर इथे बरासा मोठा शेड बांधलेला आहे. तांबेगावामध्ये पण बरासा मोठा स्मशानभूमी दिलेली आहे, तिथं पण शेड बांधलेले आहे. भरपूर गोष्टी त्यांनी केल्यात. आणि जुन्नर तालुक्यामधील पहिल्यांदा आमदार असे का, शिवनेरी ते जुना स्टँडपर्यंत श्रीमीठ काँक्रीट रस्ता बनवलाय त्यांनी. तुमच्या सगळ्या युवकांमध्ये कॉलेजमध्ये काय काय चर्चा आहे, ह्यावेळेस निवडून येतील? येतील. अशी कामं करणारी माणसं निवडून नाही येणार, मग कोण येणार? दुसऱ्यांना निवडून येऊन काय फायदे, कामच नाही करत. तिथून मागे एवढे कामं कोणी केलीच नाही. आत्ता जुन्नर ते आपटाळे ते आंबोली 5 कोटीचा रस्ता मंजूर केला त्यांनी. अजून कुणी रस्ता पण मंजूर केला नाही. आता तुम्ही बघितलंच असेल किती खड्डे पडलेत, कुणी आला पण नाही. आता निवडणूक आली म्हणून सगळे येतात, सगळे जातात. पण त्यांनी निवडणूक नव्हती द्यायच्या अगोदर येऊन रस्त्याचं उद्घाटन करून गेले. पण असे कोणतरी पाहिजे ना मदतीसाठी, गोरगरिबांच्या इकडं आदिवासी भागामध्ये लक्ष देण्यासाठी. फक्त निवडणूक आल्यावरती सगळे येतात, मग जातात, परत कोण नाही. तसे ते नाही, ते प्रत्येक कधी पण येतात. ते जेव्हा बोलवल तेव्हा बोलवायची पण गरज नाही, ज्यांना माहिती झाल्यावर ते येऊन जातात.